आमचे व्हिडिओज अशाच पद्धतीने पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुकवर आपली बदलापूर या पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने बदलापूर शहराचे नाव देशभर गाजत आहे. 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत रोहतक हरियाणा येथे राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ वरिष्ठ महिला व पुरुष तसेच कनिष्ठ मुले या गटात सहभागी होणार असून सदर संघाचा सदिच्छा समारंभ आज बदलापूर शहरातील सेंट अँथोनी या शाळेत संपन्न झाला. बदलापूर शहरातील एकूण 7 खेळाडू या स्पर्धेसाठी जाणार असून यामधील एक विद्यार्थी हा सेंट अँथोनी या शाळेतील विद्यार्थी आहे. या कार्यक्रमादरम्यान आलेल्या मान्यवरांचे भेटवस्तू आणि फुलं देऊन स्वागतही करण्यात आले. तसेच आलेल्या मान्यवरांनी उपस्थित असलेल्या खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या. या समारंभात कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा गटनेते राजेंद्र घोरपडे, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते विश्वनाथ पाटील, राज्य थ्रोबॉल असोसिएशनचे अध्यक्ष रितेश चव्हाण व सचिव राहुल कुमार वाणी उपस्थित होते. यांच्यासह सेंट अँथोनी या शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल टेंभुलकर, क्रीडांगणाचे संचालक जसवंत बिडवाई, मुख्याध्यापिका लक्ष्मी गौंडर, मुख्याध्यापिका योगिता भागवत हे देखील उपस्थित होते. यामध्ये महाराष्ट्र संघाच्या वरिष्ठ पुरुष गटामध्ये कर्णधार विशाल पांडे, तेजस खैरे, केविन फुर्टोडो, साहिल भालेराव, सुजल गोखले, साहिल झुंजारराव, सम्यक फुलझेले, श्रीपाद वल्लव गणेशकर, गोविंदा राठोड, जय जबरे उपकर्णधार, वैभव भोईटे, आदित्य गोडसे, सनत नेवासे, सानित कोंडे, मोहित मिस्त्री, वासू पटेल, संघ प्रशिक्षक व व्यवस्थापक प्रथमेश निवळकर व यांच्यासह वरिष्ठ महिला गटामध्ये कर्णधार गतिका गावंड, सानवी कोंडे, डीचा शर्मा, वैष्णवी पुरोहित, अपूर्व कदम, निकिता डांबरे, तन्वी गोडसे, कुनिका पसकंथी, युतिका घारगे उपकर्णधार, ईश्वरी पाटील, हिमानी देशमुख, आर्या जाधव, प्रशस्ती जोशी, वेदा जैन, प्रशिक्षक विनायक पाटील, व्यवस्थापक शिवानी गरुड यांच्यासह कनिष्ठ गटांच्या मुलांमध्ये कर्णधार आदेश शिंगारे, आदित्य भेंडवडे, पांडुरंग बिडवे, प्रताप शिंगारे, अक्षय गायकवाड, श्रीवर्धन पाटील, अभिषेक हरुगले, ऋषिकेश माळी, अथर्व कराडे, तुकाराम जाधव, आदित्य पाटील, परवेज शेख, पार्थ पाटील, उपकर्णधार संकेत कांबळे, प्रत्युष सावंत, प्रशिक्षक रितेश चव्हाण ही उपस्थित असणार आहे. थ्रोबॉल खेळण्यासाठी हरियाणा रोहतकला बदलापूरचे देखील अनेक विद्यार्थी आहेत, त्यासोबतच अनेक राज्यांमधून विद्यार्थी जाणार आहेत, काय सांगल्याबद्दल? महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशनच्या वतीनं आणि खास करून सेंट अँथनी स्कूल यांच्या सहकार्याने हरियाणा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राची टीम जात आहे. या महाराष्ट्राच्या टीममध्ये ज्युनियर टीम, सिनियर टीम, मेल फिमेल असे दोन्ही टीम्स जात आहेत. त्याच्याबरोबर बदलापूर शहरातले 6 खेळाडू जे अतिशय चांगले आहेत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू बदलापूरमध्ये थ्रोबॉलचे होत आहेत, असे 6 खेळाडू या स्पर्धेसाठी जात आहेत. आज खऱ्या अर्थानं अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. या सर्व खेळाडूंचं, महाराष्ट्र टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. या ठिकाणी थ्रोबॉल हा आत्ता उदयास आलेला चांगला गेम आहे आणि बदलापूर शहरामध्ये याचे अनेक खेळाडू असल्यामुळं मला या स्पर्धेच्या जे काही असोसिएशननी सांगितलं की बदलापूरमध्ये एखादं जर मैदान झालं तर आम्हाला खूप चांगलं होईल. मी कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने बदलापूर जिमखाना येथे थ्रोबॉलचं एक मैदान खास करून अतिशय चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे, त्या ठिकाणी स्पर्धासुद्धा झालेल्या आहेत, जेणेकरून बदलापूर शहरामधील चांगले खेळाडू तयार होऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या थ्रोबॉलमध्ये जातील अशी माझी इच्छा आहे. यांना सर्वांना शुभेच्छा. 44व्या सिनियर आणि 29व्या सब ज्युनियर थ्रोबॉलच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा जो चमू या ठिकाणून निघतो आहे आणि त्याचं प्रतिनिधित्व, त्याचं सौभाग्य बदलापूरकरांना मिळालं आहे
आणि ते सेंट अँथनी स्कूलच्या प्रिमायसेस मध्ये थ्रोबॉल असोसिएशनचे सचिव राहुलजी वाणी आणि त्यांचे अध्यक्ष आणि या संपूर्ण ज्युनियर आणि सिनियरची टीम बदलापूरहून रवाना होती आहे। तमाम बदलापूरकरांसाठी ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी आपण सेंट अँथनीच्या या प्रिमायसेस मध्ये जमलेलो आहोत। मी तमाम बदलापूरकरांच्या वतीने या ज्युनियर सीनियर मेन्स आणि विमेन्स या संघांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ही दिवाळी महाराष्ट्रासाठी आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राचं नाव घेताना सोबत बदलापूरचं येतंय, तर मला असं वाटतं ही एक बदलापूरकरचा एक बदलापूरकरांचा एक नाते नागरिक म्हणून नक्कीच ही अभिमानाची गोष्ट आहे आणि मी या तमाम खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि दिवाळीचा पाडवा या सुवर्ण चषकासह आपण बदलापूरकर यांचं स्वागत करू या निमित्ताने मी त्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो। राष्ट्रीय स्पर्धेसाठी आज महाराष्ट्र संघ बदलापूर इथून रवाना होत आहे। ह्या संघाचं स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर हे कोरोना महामारीचा काळ असल्यामुळे एकाच ठिकाणी घेता आलं नाही आहे, त्यामुळे आपण हे जे प्रशिक्षण शिबिर होतं हे पुणे ठाणे म्हणजे बदलापूरमध्ये आपण घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये आपण हे प्रशिक्षण शिबिर घेतलेलं होतं, स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर। आणि आज ॲसेम्बल सगळेजण बदलापूरमध्ये झालेले आहेत, संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या ज्या ठिकाणी जे खेळाडू सिलेक्ट झालेले आहेत त्याच बदलापूर इथे सगळेजण जमलेले आहेत। आणि आज हा जो संघ आहे सब ज्युनियर सिनियर मेन आणि वुमेन हा जो संपूर्ण संघ आहे हा संघ आज बदलापूरहून रवाना होणार आहे। रोहतक हरियाणा येथे 3 दिवस राष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत आणि त्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपला जो संघ आहे तो सहभागी होणार आहेत। या संघामध्ये एकूण 45 खेळाडूंचा समावेश आहे आणि महाराष्ट्राचा जो संघ आहे तो ठाणे, रायगड, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्याच्या खेळाडूंनी संपूर्ण केलेला आहे। घरात टीव्ही आणि अपुरी जागा, परिसरात अशांतता, आता प्रश्न पडतोय अभ्यास करू कसा, काळजी करू नका, उत्तर आहे ना उत्तर अभ्यासिका। अत्याधुनिक सोयीने युक्त वातानुकूलित आणि वैयक्तिक क्युबिकल्स ची सोय असलेली जिल्ह्यातील सर्वोत्तम अभ्यासिका। आजच संपर्क करा 7378809000।